विटानिधी लिमिटेड गोल्ड लोन अँड डिपॉझिट, आमच्याकडे सोने तारण कर्ज त्वरित उपलब्ध, अवघ्या 1% व्याजदरात, तात्काळ सेवा, कमी व्याजदर, कोणताही खर्च नाही, सुरक्षित आणि जोखीम विरहित। तर एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या शॉपीला। आमचा पत्ता विटानिधी लिमिटेड गोल्ड लोन अँड डिपॉझिट, साहेब प्लाझा, पाटील पेट्रोल पंपा शेजारी, मायनी रोड, भाजी मंडई रोड, विटा। संपर्क 0 23 47 27 25 25। विटा नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत शहरातील विविध सार्वजनिक भागात स्वच्छता श्रमदान मोहीम गतिमान केली असून यासाठी खुद्द तहसीलदार व मुख्याधिकारीच रस्त्यावर उतरले आहेत। या मोहिमेअंतर्गत विटा शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय येथे स्वच्छता श्रमदान घेण्यात आले। विटा शहरात स्वच्छतेचे पर्व गत 3 वर्षापासून सातत्याने सुरू आहे। विटेकर नागरिक व पालिकेच्या समन्वयातून विटा शहरात स्वच्छतेची लोक चळवळ मोठ्या युद्ध पातळीवर सुरू आहे। विटा शहरात 100% कचरा संकलन, संकलित कचऱ्यावर कचरा प्रक्रिया व पुनर्वापर यशस्वी अद्ययावत आहे। विटा पालिकेने शहर स्वच्छता शहराचा संस्कार ठरवत चांगले काम केले आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2021 नागरिकांनी शहरात स्वच्छता श्रमदान देऊन शहर स्वच्छतेचा वसा सातत्याने जोपासला आहे। विटा पालिका स्वच्छतामध्ये उत्कृष्ट काम करत आहे। देशपातळीवर विटा नागरीचा गौरव होत आहे, हे कौतुकास्पद आहे। आज विटा नगर परिषदेने स्वच्छता श्रमदान मोहिमेत आपली प्रशासकीय इमारत स्वच्छ करत परिसर स्वच्छ सुंदर केला। विटा पालिकेसोबत आम्ही शहर स्वच्छतेसाठी नेहमीच सक्रिय आहोत, असे प्रतिपादन तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी केले। विटा नगर परिषदेने स्वच्छता जनजागृतीसाठी व स्वच्छ सर्वेक्षण 2021 जय्यत तयारी केली असून या अंतर्गत स्वच्छ श्रमदान मोहीम विटा शहरातील विविध भागात राबवण्यात येत आहे। शहरातील संस्था, मंडळे, महिला व नागरिक यांच्या सहभागातून या स्वच्छता श्रमदान अभियानात परिसर स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली जात आहेत, तसेच रस्ते सफाई, गटारी सफाई करून श्रमदान मोहीम यशस्वीपणे पार पाडली जात आहे। यामध्ये यापुढेही असेच सक्रिय योगदान नागरिकांनी द्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी केले। विटा शहरात स्वच्छतेच्या 4थ्या वर्षाची दिमागदार सुरुवात झाली आहे। सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता श्रमदान मोहीम विटेकर नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे घेत आहेत। परिसराची स्वच्छता करून विटा शहराला स्वच्छ व सुंदर करण्यात सातत्य ठेवत यावर्षीच्या स्वच्छतेच्या स्पर्धेत आम्ही विटा शहराला देशात नंबर 1 शहर बनवण्याचा निर्धार केला आहे। शहरात स्वच्छता श्रमदान अभियान नगराध्यक्षा सौ प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अजित गायकवाड, आरोग्य सभापती फिरोज तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता श्रमदान अभियान यशस्वी करण्यात आले। यावेळी कोरोना पार्श्वभूमीवर हँडग्लोव्ज, मास्क व सोशल डिस्टन्सिंग इत्यादी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेतलेल्या स्वच्छता श्रमदानात तहसीलदार ऋषिकेश शेळके, मुख्याधिकारी अतुल पाटील, आरोग्य सभापती फिरोज तांबोळी, माजी उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, माजी शिक्षण सभापती अविनाश चोते, नगरसेवक ॲडव्होकेट धर्मेश पाटील, शिक्षण सभापती ॲडव्होकेट विजय जाधव, कार्यालयीन अधीक्षक बाजीराव जाधव, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, असलम शेख, रोहित पवार, नितीन चंदनसिवे, सलीम शेख, तसेच नगर परिषद पदाधिकारी, कर्मचारी, वॉर्ड ऑफिसर, सहाय्यक यांच्यासह सफाई कर्मचारी व विटेकर नागरिक यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ व सुंदर केला। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।